महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मध्यान्ह योजना ठरतीय वरदान। सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार नोंदणी करण्यात आलेले आहेत। त्या लोकांसाठी महाराष्ट्रातील कामगार कल्याणकारी योजना त्या लोकांना दोन वेळचं पोटभर जेवण देते। या अंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी या जेवणाचं वितरण केलं जातं। प्रभाग क्रमांक 400 नगरसेवक विनायक विटकर यांच्या कार्यालयात सुमारे 400 ते 450 लोकांचं दोन वेळचं जेवण या योजनेअंतर्गत पोच केलं जातं। विनायक विटकर यांच्या कार्यालय मार्फत एकूण 1600 लोकांची कामगार नोंदणी झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। मी विनायक पकिरा विटकर, प्रभाग क्रमांक 4, भारतीय जनता पार्टी, नगरसेवक। सोलापूर शहरात महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून माजी पालकमंत्री आमचे मार्गदर्शक विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 महिन्याखाली या ठिकाणी बाळेवेसमध्ये शासनाचं मध्यान्ह योजनेचं आम्ही 2 टाईम जेवण जे कामगारांना बांधकाम कामगारांना इथं उपलब्ध असतं ते 2 टाईम जेवणाचं सोय आमच्या दयावान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही बाळेवेसमध्ये चालू केलो। या योजनेच्या अंतर्गत कुणाचं रजिस्ट्रेशन जरी झालं नसेल, एखादा अपंग आहे, अंध आहे किंवा वयोवृद्ध महिला असतील यांच्या घरापर्यंत जाऊन आम्ही 2 टाईम जेवण त्यांना पोहोचवण्याचं काम आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आम्ही आता 3-4 महिन्यापासून आम्ही सलग करतो। आमच्या संस्थेकडून आम्ही शासनाच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या जेवढे काही योजना आहेत त्या जवळपास सर्व योजना, उज्ज्वला योजना असू दे, तुमचे ई श्रम कार्ड योजना असू दे, बांधकाम कामगारांचं नोंदणी असू दे किंवा असे गुन्हेगारी करणाऱ्या महिलांसाठी असू दे, सर्व योजना तळागाळात जाऊन आम्ही या योजना पोहोचवण्याचं काम गेल्या 12 वर्षापासून आम्ही सतत आणि न थांबता अखंडपणे आम्ही चालू ठेवतो। आणि त्यांच्या या अहवालानुसार दररोज 400 लोकांना 2 वेळचं गरम जेवण दिलं जातं। काही अपंग आणि अनाथ लोकांना त्यांचं जेवण त्यांच्या घरी पोहोच केलं जात असल्याची माहिती मिळते आणि या जेवणाची चवही एकदम स्वादिष्ट आणि रुचकर असल्याचं नगरसेवक विटकर यांनी सांगितलंय। या कामामध्ये स्वतः नगरसेवक विनायक विटकर, विजय छंचुरे, प्रवीण भोसले, नितीन भांडेकर, दिनेश धांगडे, योगेश कुंदूर, अनिल कवडे, गडदे परिवार, आस्था रोटी बँक आणि दयावन सामाजिक सेवा संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं आपलं सामाजिक कार्य पार पाडतात आणि येणाऱ्या काळात लोकांची सेवा आम्ही सदैव करत राहू एवढं त्या निमित्ताने सांगतो। दररोज किती लोकांना जेवण दिलं जातं? आता सध्या जवळपास 250 लोकांना आम्ही रोज सकाळी 250 आणि संध्याकाळी 250 लोकांना आम्ही जेवण देण्याचं काम चालू आहे। यात भात, चपाती, वेगवेगळ्या असे मिक्स भाजी असं 4 आयटम असतात आणि 1 स्वीट असे 4 आयटम आम्ही रोज 2 टाईम लोकांना जेवण पोहोचवण्याचं काम करतो। जेवण कुठून येतं? हे जेवण जे बांधकाम कल्याणकारी मंडळ आहे महाराष्ट्र शासनाचं सोलापूर जिल्हा विभागाकडून आम्हाला इथं पोचवलं जातं। आम्ही खरं कुठं कामगार आहेत त्यांना इथं येणं शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत पण आम्ही पोचवतो। काही जणांचे डबे येतात त्यांना डब्यात आम्ही भरून देतो आणि काही जणांना अपंग वगैरे आहेत त्यांना येणं होत नाही इथं सारडा प्लॉट असू दे झोपडपट्टीमध्ये अशांसाठी पण आम्ही स्वतः जाऊन इथं देण्याचं काम आम्ही करतो आणि आमचे सर्व पदाधिकारी करतात।